महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट आली आहे का? अहमदनगरमध्ये कोरोनाची तिसरी लाट आल्याचा संशय आहे. नगर जिल्ह्यात 77,929 जण कोरोना पॉझिटिव्ह. गेल्या महिनाभरातील ही आकडेवारी आहे. अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनीच ही माहिती दिली. तिसरी लाट आली आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हाधिकारी म्हणतात, मे महिन्यामध्ये जी माहिती प्राप्त झालेली आहे त्यानुसार 77,929 एवढे कोविड पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जे कोविड पॉझिटिव्ह रुग्णाच्या ट्रेसिंग करता जी आम्ही माहिती खाली तालुक्याला दिलेली आहे त्याच्यामध्ये आम्हाला 18 वर्षाच्या खालचे जे आहेत ते 8,881 एवढे जे त्याने जे माहिती दिलेली आहे त्या माहितीनुसार आम्ही हे खाली कळवलेलं आहे. त्याच्यामध्ये 0 ते 1 वर्षाचे जे आहेत ते 85 रुग्ण आहेत. त्याच्यानंतर 2694 रुग्ण हे 12 वर्षापर्यंतचे आहेत आणि 18 वर्षापर्यंतचे रुग्ण जे आहेत ते 6,102 एवढे आहेत अशी माहिती आम्ही प्रिलिमिनरी काढलेली आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही जे बालकांच्याकरता जो कोविड टास्क फोर्स जिल्हा स्तरावर करायचा आहे त्याची आम्ही बैठक घेतलेली आहे आणि एक सेपरेट वॉर्ड त्या ठिकाणी आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला प्रस्तावित केलेलं आहे.